आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना मोठा प्रतिसाद हा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ असेल प्रत्येक मतदारसंघातून आज खऱ्या अर्थानं मिळतोय. आम्हा सगळ्यांना विश्वास आहे आदरणीय महाराज हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे आणि मोठ्या संख्येनं मोठ्या मतदानानं आदरणीय महाराज निवडून येतील हा विश्वास प्रत्येकाच्या मतदारांच्या मनात. तिसऱ्या टप्प्यात मतदान पहिले दोन टप्प्यांना खूप कमी मतदान मिळाले असं आकडेवारी समोर आहे, नागरिकांना काय आवाहन? नाही, मी सर्वच नागरिकांना आवाहन करतो आपला मतदानाचा हक्क हा आपण बजावला पाहिजे. दोन टप्प्यामध्ये मतदान जरी कमी झालं असेल त्याला अनेक कारण आहेत, पण तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान जास्तीत जास्त होईल अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक पक्षानं केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तिसऱ्या टप्प्यापासून आणि जे दोन टप्पे राहिलेले आहेत या सगळ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आज आम्हाला दिसते. शाहू महाराजांच्या प्रचार नागरिकांचा? आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा हा जोपासायचं काम, पुढे घेऊन जायचं काम सातत्यानं करतात आणि सर्व लोकांचा कल हा आदरणीय महाराजांच्यावर नेहमी राहिलेला आहे. कारण एक चांगलं व्यक्तिमत्व, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी आदरणीय महाराजांची ओळख आहे आणि आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आदरणीय महाराज पार्लिमेंटमध्ये ज्यावेळी जातील तेव्हा निश्चितपणे कोल्हापूरचे अनेक प्रश्न निश्चितपणे सोडवतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. नाही, मला वाटते त्यावर मी काय बोलण्यात हे नाही, ते लोक ठरवत. तुम्ही महिलांना काय आव्हान कराल? नाही, ॲक्च्युली मी आज या लोकसभा निवडणुकीसाठी फक्त विनंती करते सर्वांना की महाराजांना भरपूर मतांनी विजय करा आणि ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही नक्कीच महिलांसाठी भरपूर विचार करून ठेवले आहेत, ते निवडणुकीनंतर आम्ही जाहीर करू. सॉरी, राजकारणात सक्रिय होणार का? नाही, समाजकारणामध्ये मी बिलीव करते.